मुंबईमध्ये एकोणतीस वर्षाच्या महिलेवर छत्रपती ट शिवाजी टर्मिनल्सच्या बाहेर त्या ठिकाणी एकोणतीस वर्षाच्या महिलेवर अत्याचार झालेला आहे आणि मला वाटतं ही बावीस सप्टेंबरची घटना आहे म्हणजे ही हे एक उदाहरण आहे की एखादा अतिप्रसंग झाल्यानंतर महिलांना त्या प्रसंगातून सावरून हिंमत एकवटून पुढे येण्यासाठी वेळ लागतोय म्हणजे एका बाजूला हे उदाहरण आहे पुणे हिंजेवाडीचं सत्याऐंशी वर्षाच्या महिलेवर त्या ठिकाणी बलात्कार झाला सत्तावन्न वर्षाच्या तिच्या मुलीला जाऊन कंप्लेंट करावी लागली दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं पुण्यालाच मध्ये त्या ठिकाणी बस वॅनमध्ये दोन मुलींवरती लागोपाठ त्या ठिकाणी अत्याचार झाले याचा अर्थ महाराष्ट्राचं गृह खातं महाराष्ट्राचे गृहमंत्री हे सपशेल अकार्यक्षम ठरलेले आहेत बेजबाबदार ठरलेले आहेत वारंवार या घटना होत आहेत अक्षय शिंदेचं एन्काउंटर फेक एन्काउंटर झाल्यानंतर आम्ही त्याच्यावर बोलते झालो होतो आम्ही सांगितलं होतं त्याचा एन्काउंटर झाला याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही याचा आनंदच साजरा करेन मी एक महिला म्हणून परंतु हा एन्काउंटर जर कायदेशीर झाला असता फाशीची शिक्षा जर कायदेशीर झाली असती तर त्यावर अधिक आम्हाला समाधान वाटलं असतं कारण ह्या ह्या ज्या घटना आहेत एक न अनेक दररोज या घटना होत आहेत हजारो अक्षय शिंदे ते दररोज जन्माला येत आहेत आणि महिलांचे मुलींचे वृद्ध महिलांचे देखील लचके तोडायची हिंमत त्यांची वाढलेली आहे आणि याकरता शक्ती कायदा जो माननीय उद्धव साहेबांनी विधानसभा विधान परिषद दोन्ही सभागृहातून संमत करून तो महाराष्ट्रात पारित होण्याकरता राष्ट्रवादींकडे रा, या राष्ट्रपतींकडे रा, पाठवलेला आहे पंतप्रधानांकडे पाठवलेला आहे हा लवकरात लवकर पारित व्हावा जेणेकरून या कायद्यातील तरतुदीनुसार जर ही व्यक्ती बलात्कारी किंवा अत्याचारी असेल याला मरेपर्यंत जन्मठेप फाशीची शिक्षा जर तो घरातला व्यक्ती असेल तर त्याला फाशीची शिक्षा देण्याची व्यवस्था आहे